मराठा आरक्षणासाठी जीव देत आहे असा मंगळवारी रात्री 8:30 सुमारास आईला मेसेज करत एका तरुणाने प्रवरा संगम येथे पुलावर गोदावरी नदीपात्रात उडी मारून जीवन संपवले. महेश उर्फ ओम मोहन मोरे वय 20 असे त्या तरुणाचे नाव आहे. छत्रपती संभाजीनगर येथील बजाज नगर येथे एका खासगी कंपनीमध्ये ओमचे वडील चालक आहेत. वडील, आई, लहान भाऊ यांच्यासह ओम मोरे हा बजाज नगर येथे वास्तव्यास होता. ओम मोरे याने मंगळवारी रात्री 8:30 सुमारास आईच्या मोबाईलवर व्हॉट्सअप मेसेज पाठवून जीवन संपवत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने प्रवार संगम येथील पुलावर गोदावरी नदी पात्रात उडी मारली. रात्री आईने मेसेज पाहिल्यानंतर ओमचा शोध सुरू झाला. दरम्यान त्याच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन येथील गोदावरी पुलाजवळ मिळाले. तपास केला असता ओमची दुचाकी प्रवारा संगम गोदावरी पुलावर मिळून आली. मंगळवारी रात्री 9 पासूनच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. रात्री उशिरापर्यंत शोध न लागल्याने बुधवारी सकाळी त्या आलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील पथकाने रेस्क्यू मोहीम राबवली. दुपारी 1:30 सुमारास ओमचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर नेवासा येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आणि शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.